हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड पेअर्स पाहणार आहोत, म्हणजे शब्दांच्या जोड्या पाहणार आहोत. आणि आपण अशा शब्दांच्या जोड्या पाहणार आहोत ज्या नॉन रिव्हर्सिबल आहेत, म्हणजेच काय तर रिव्हर्स नाही होत. जसं आपण एक्झाम्पल घेऊया, इनसाईड आउटसाईड, इनसाईड अँड आउटसाईड असं होतं, बरोबर? इन त्याच्यानंतर आउट, करेक्ट. पण आउट इनसाईड असा शब्द होतो का? तर नाही होत. हे नॉन रिव्हर्सेबल आहे. ओके, म्हणजे जे रिव्हर्स होत नाही अशा शब्दांच्या जोड्या ह्या आहेत. तर बघा, फर्स्ट आहे बॅक अँड फोर्थ. ओके, देन लाऊड अँड क्लिअर. त्याच्यानंतर बघा, बॉडी अँड सोल, राईट. देन सेफ अँड साऊंड, टी अँड बिस्किट. Then neat and clean, pros and cons. त्यानंतर बघा, rock and roll. आपण roll and rock असं नाही म्हणत, rock and roll. Then read and write. त्याच्यानंतर बघा, summer and winter. Then wet and dry, moon and star. Then day and night. त्याच्यानंतर shoes and socks. Then bow and arrow. Next bat and ball. Okay, needle and thread. त्यानंतर lock and key. Then hands and legs. आता हे जे शब्द आहेत हे कसे आहेत? हे matching pairs आहेत. ओके, जे एकमेकांशी जोडलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, पेपर अँड पेन्सिल. देन हॅमर अँड नेल. देन पॉट्स अँड पॅन्स. इनसाईड अँड आउटसाईड. वेट अँड सी. ओके, सो आपण आज वर्ड पेअर्स पाहिले. हे असे शब्द आहेत जे नेहमी एकत्र येतात. ओके, एखादं सेंटेन्स बोलताना किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचं असलं तर हे असे शब्द आहेत जे एकत्र एका सेंटेन्समध्ये किंवा बोलताना हे एकत्र जोडले जातात. ओके, सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.